मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आत्ता त्यांच्याच समर्थनार्थ राज्यभर ठिकठिकाणी लाक्षणिक आणि साखळी उपोषणं केली जात आहेत. असंच उपोषण सध्या शिवाजीनगर गावठाण परिसरात सुद्धा चालू आहे. इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल तुम्ही आज उपोषणाला बसलेले आहात? आज हे उपोषण चालू केले मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण तानाजीवाडे इथं उपोषण चालू केलं. या उपोषणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय. तो प्रतिसाद का मिळतोय? खरंच मराठा समाजाचे हाल होत आहेत, अक्षरशः हाल व्हायला लागलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण नाही त्यामुळं हाल व्हायला लागलेले आहेत, सगळ्या पद्धतीने हाल व्हायला लागलेले आहेत. आजपर्यंत मराठा समाजाने प्रत्येक ठिकाणी मोठा त्याग केलेला आहे आणि हे सरकार अजून पण ह्या सरकारला मराठ्यांची कीव येत नाही. मराठा समाजाच्या जोरच हे सरकार स्थापन झालं आहे आणि आज मनोज जरांगे यांना 9वा दिवस आहे. काहीही न खाता ते बसलेत. आता त्यांनी परंतु परत जलत्याग केलेला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारासाठी आम्ही हे उपोषण मिळतो आहे. आरक्षण हे मिळायलाच पाहिजे. आणि ठिकठिकाणी महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचा जर झाला तर बातम्यांना दाखवत होते आमदाराचं घर जाळलं, जाळपोळ करते, दगडफेक केले. हे मराठा समाजातील बांधव हे करत नाही आहेत. हे सरकारचाच हा डावपेज आहे. मराठा समाजातील बांधव हा फक्त शांततेच्याच मार्गाने आंदोलन करतो आहे. कुठेही तो आक्रमक भूमिकेत नाही आहे. तो आक्रमक झालेला असला तरी तशी कुठल्याही प्रकारची तो कृती करत नाही आहे. कुठल्याही एसट्या फोडलेलं नाही, कुठलीही जाळपोळ केलेलं नाही आणि इथून पुढंसुद्धा मराठा बांधव हा शांततेच्याच मार्गाने जाणार आहे आणि मराठा बांधव हा शांततेच्याच मार्गाने आरक्षण हे मिळवणारच आहे. मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला ह्या सगळ्या मागण्या मान्य करायला लागतील. मराठा समाजाला आरक्षण हे द्यावंच लागेल. मनोज जरांगेंना आमचा सगळ्या मराठा महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाज बांधवांचा 100% पाठिंबा आहे आणि रोज भरपूर प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक ठिकाणचे सगळे मराठा नगरसेवक येत आहेत, हजेरी लावत आहेत, पाठिंबा देत आहेत. हा पाठिंबा असाच चालू राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे साहेबांना हा पाठिंबा असाच चालू राहणार आहे. सरकारकडून जाणून बुजून टाळाटाळ केली जाते असं वाटतंय का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जरी आरक्षण मिळालं तरी ते न्यायालयात टिकणं जास्त महत्त्वाचं आहे. बघा, आज 100% खरं आहे तुमचं म्हणणं की या सरकारकडून टाळाटाळ झाली आहे. कारण आज 41 दिवस झाले क्रांतीसूर्य मनोज जरांगे साहेब विदाउट अन्न पाणी उपोषण करतायत. कालपासून त्यांनी पाणी पण त्यागले. त्यांनी पाणी का त्यागले तर मराठवाड्यामध्ये 141 लोकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत, 168 लोकांची अटक झालेली आहे आणि 146 लोकांवर CRPTC अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तर आम्हाला एवढं सांगायचं तुम्हाला, आमच्या समाजाबद्दल एवढं तीड काय, राग काय, आम्ही काय मागतो आहे? आमच्या हक्काचं आरक्षण मागतो आहे ना. जेव्हा अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर आज पहिल्यांदा कोणतरी मराठा समाजाला एक नेता भेटला आहे, क्रांतीसूर्य जरांगे पाटील साहेब, आज ते उपोषण करतात. ते कुठल्या प्रकारची हिंसा नाही करत, तरी पण तुम्ही सरकार कुठल्या प्रकारची मान्यता करत नाही आहे आरक्षणाबाबतीत. आणि आज ते न्यायालयामध्ये आरक्षण देऊ, आरक्षण न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे असं म्हणतात. आज काल त्यांनी मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या सर्व बैठक पक्षीयमध्ये त्यांनी सर्व पक्षांचे विचार घेतले. प्रत्येकाने आपापले विचार मांडले. पण मला एक सांगा, काल तिथे एक पक्षाचा आमदार म्हणाले की सर्व आमदार खासदारांच्या घराला संरक्षण वाढवलं पाहिजे. म्हणजे मराठा समाजातील लोक हे नक्षलवादी आहेत का? मराठा समाजाचे युवक हे नक्षलवादी वाटत का तुम्हाला? तुम्हाला संरक्षण मराठा समाजात तुम्हाला मतदान चालतं आमदार व्हायला, खासदार व्हायला, पण मराठा समाज आरक्षण मागतो तुमच्या घरापाशी येतोय, तुम्हाला ते चालत नाही. आज आम्हाला हेच सांगायचं आहे की मराठा आरक्षण तुम्ही न्यायालयामध्ये टिकणार देणार असं अहो हे वेळ काय येते? मराठा समाज खरंच वंचित आहे बऱ्याच गोष्टीपासून. तुम्हाला न्यायालयामध्ये टिकवायचं नाही, ते तुमच्या हातात आहे कसं टिकवायचं नाही सरकारने. मग सरकार सक्षम नाही आहे का? मग सरळ सरळ मुख्यमंत्री मराठा आहे, उपमुख्यमंत्री मराठा आहे, त्यांनी राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीसांची तर इच्छा नाही आहे प्रामाणिकपणे आरक्षण देण्याची. लाख जरी किती लोकं म्हणत असते की देवेंद्र फडणवीसच आरक्षण देणार, हे चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस काल आलेत. मराठा आरक्षणाची मागणी खूप वर्षापासून आहे. आणि मला एक सांगायचं आहे, काल जरांगे पाटलांना फोन आला असा की देवेंद्र फडणवीसांबद्दल आरेतुरीची भाषा वापरू नका. देवेंद्र फडणवीस कोण आहेत? आमचे राजे नाही, आमचे नेते नाही. आरेतुरीची भाषा म्हणजे का वापरायची? वापरायची नाही. प्रत्येकाला आरेतुरीची भाषा वापरली जाणार. तुम्ही जर आमच्या मराठा समाजाची किव तुम्हाला येत नसेल, आम्ही आरेतुरीची भाषा वापरणारच का नाही वापरायची? आम्हाला तुम्ही का आमचे नेते नाही आहेत ना? राजीनामे देण्याची मागणी तुम्ही करताय, राजीनामा दिल्याने आरक्षण मिळणार नाही आहे ना? मला एक सांगायचं आहे, बघा तुमचे तुम्ही समाजाला काहीतरी देणं लागता का? नाही. आज समाज तुमच्यासाठी थांबलाय ना. आज जर तुम्ही समाजासाठी राजीनामा दिला तुमच्या पदाचा, समाज तुमच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भविष्याच्या राजकारणामध्ये तुमच्या पाठीमागे उभं राहील. तुम्ही जर राजीनामा नाही दिला, समाज तुम्ही समाजाला काही देणं नाही लागत, काही देऊ शकत नाही,
तर मग तुम्हाला का नाही आम्ही राजीनामा मागायचा? तुमचा राजीनामा जरी आरक्षण नाही मिळलं, उद्या आरक्षण मिळलं समजा, तुम्ही म्हणणार का आमच्यामुळे आरक्षण मिळलं? नाही, समाज म्हणणार आम्ही आंदोलन केलं, आम्ही रस्त्यावरती उतरलो, मनोज जरांगे पाटील साहेबांच्या लोकांसारख्या लोकांनी उपोषण केलं म्हणून आरक्षण मिळलं, तुमच्यामुळे काहीच नाही मिळलं, मग तुमची आम्हाला गरजच नाही भविष्याच्या काळामध्ये, मग तुमचा राजीनामा तुम्ही द्या समाजासाठी, नाहीतर मग समाज तुम्हाला पुढच्या तुमची पायरी दाखवून टाकेल. पुण्यामध्ये आपण आंदोलन करताय, पुण्यातल्याच नवले पुलावरती जाळपोळ झाली, हा सगळा प्रकार तुम्हाला माहीत असेल, तर थोडासा उद्रेक होतोय असं वाटतंय का, हिंसा नाही केली पाहिजे? पुणे शहरात जो जाळपोळ झालेली आहे त्यात मराठा समाजाचा काही त्याच्यात भाग नाही आहे, कारण मराठा समाजाने जे मुकमोर्चे काढले त्याचं ग्रीनिज बुकात नोंद झाली. ह्यात कुणीतरी राजकीय हेतू स्वतःची पोळी भाजून हे आंदोलन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करते. मराठा समाज कधी ह्या गोष्टीवर उतरलेला नाही, कारण मराठा समाज महाराष्ट्रात हा मोठा भाऊ म्हणून राहिलेला आहे, त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलेलं आहे. पण हे सरकार ह्या आंदोलन विस्कळीत करण्यासाठी कुणाला तरी समाजकंटकांना पुढं करून हे असं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करते. ते मराठा समाज यामध्ये कुठेही सहभागी नाही आहे. तर हे सरकार यांनी 40 दिवस आपल्या जरांगे पाटलांकडनं मुदत घेतली, पण 40 दिवसात यांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही आहे. साधं एक की ह्या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केले ते पण हे मागं घेऊ शकले नाही, तर याला तर कायद्याचा काही विषयच येत नाही ना. जालनामध्ये त्यांनी लाठीमार केला, लाठीमार करून आमच्या मराठ्यांवर त्यांनी गुन्हे दाखल केले, हे गुन्हे पण त्यांनी मागे घेतलेले नाही. म्हणजे या सरकारला मराठा समाजासाठी काही करायचं नाही आहे, आणि ही मराठा समाजाला शेवटची संधी आहे. जरांगे पाटलांमुळं हे सर्व मराठा समाज एकत्र आलेला आहे, आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे त्यांना आम्हाला आरक्षण देणे भागच आहे. तर आपण पाहिलं, मनोज जरांगे पाटील हा शेवटचा पर्याय आहे, अशा प्रकारच्या भावना इथल्या आंदोलकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच आता उपोषण जे चालू झालेलं आहे त्यांच्यामुळेच आरक्षण मिळेल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्यांची मागणीसुद्धा करताना पाहायला मिळतात हे सर्व जे आंदोलक आहेत ते. त्यामुळे येत्या काळात तरी ही मागणी मान्य होणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याहून समृद्धी जाधव, पोलीसनामा न्यूज.